सध्या कोरोनाच्या काळात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. शिवाय पोषक आहार आणि फलो आहार घेण्यावर देखील लोक भर देत आहेत. पण असे असताना आपण खात असलेली भाजी ही अस्वच्छ आणि कचऱ्यातील नाही ना, हे मात्र तपासणे आवश्यक आहे. कारण मुंबई APMC मार्केटमधील कचऱ्यात फेकून दिलेली भाजी स्वच्छ करून विकण्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडून आहे, तर भाजीपाल्याला ग्राहक कमी असून तापमानामुळे अनेक भाज्या खराब होत असून फेकून द्यावा लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर हाच भाजीपाला किरकोळ व्यापारी कचऱ्यातून जमा करून त्याला धुवून नागरिकांना विकत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर फेकून दिलेला भाजीपाला वेचण्यासाठी गर्दी केली जात आहे. अनेक माशा, मच्छर आणि इतर कीटक बसलेला भाजीपाला वेचून स्वच्छ करून तुम्हाला विकण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे सावधान, ज्या ठिकाणाहून तुम्ही भाजीपाला विकत घेत आहात तो भाजीपाला अस्वच्छ आणि कचऱ्यातील नाही ना, याची खात्री करूनच घ्या. APMC मार्केट बाहेर किरकोळ व्यापार करणाऱ्या लोकांकडून अशा प्रकारे घाणेरड्या भाजीपाल्याची विक्री होत असल्याने सांगण्यात येत आहे. तर नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी कचरा वेचक आणि सफाई करणाऱ्या लोकांकडून अशी भाजी विकली जात आहे. आपण गरीब आणि गरजू व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे असलेला भाजीपाला अथवा फळ घेऊन त्याला जगण्यासाठी मदत होईल ही भावना जपतो. परंतु शहरांमध्ये अनेक लोक कचऱ्यातील भाजीपाला विकत असल्याने आपण सर्वांनी सावध होणे फार गरजेचे आहे. जे गडगडले आहेत त्याला कारण असं आहे की बाहेरचे जे किरकोळ व्यापारी आहेत त्यांच्या टायमिंगमध्ये बदल आहे. ते सकाळी 11 टायमिंग ठेवलेलं आहे सरकारने, ते संध्याकाळी 1-2 तास तरी त्यांना दिले पाहिजेत माल खरेदी करायला गिरायकांना, म्हणजे लोकल मार्केटमध्ये. त्यामुळे इकडं आमच्या मार्केटमध्ये गिरायक येत नाही बिलकुल, आणि बाहेरच्यांना ओपन दिले आणि आम्हाला बंधनकारक आहे सगळं. त्यामुळे इथं गिरायक येत नाही. आता टेस्ट आणखी टेस्ट घेतात तर ते इथं घेतात, बाहेर घेत नाहीत. मग जे काही लोक डायरेक्ट खरेदी करून आणतात ती गिरायक तिकडे जातात, इकडं अजिबात यायला मागत नाहीत गिरायक. टेस्टिंगमुळे सुद्धा हा एक त्याचा फरक आहे. आणि माल पडून म्हणजे गिरायक बिलकुल नाही, सगळे गिरायक स्टॉप आहे. बाजारभाव सगळे खाली आहेत, 20 रुपयाच्या खाली आहेत. कारण 10 रुपयापासून 20 रुपये असे लेवल आहे बाजाराची, कुठलाही माल है ना. कोरोनाच्या आधी गिरायक चांगला असायचा, भाव मिळायचे, व्यापार त्यांचे बाहेर व्हायचे आणि माल जास्त कमी प्रमाणात असले की बाजारभाव वर खाली होतात. त्याच्यात कोरोनाच्या अगोदर जो काळ वेगळा होता, कोरोनानंतर काय झालं, गिरायक एकदम स्टॉप झालं. गिरायक थंड झाल्यानंतर गिरायक मार्केटमध्ये यायला न लागल्यामुळे भाजीचे भाव गडगडले. तेव्हा गिरायक नसल्यामुळे भाजीचे भाव काय भाव होता आम्हाला विक्री ते झालीच पाहिजे, कुठल्या परत ठेवून उपयोग नाही. पण ते पण नाही शिल्लक राहतात, शेवटी मग फेकून द्यावं लागतं. अशी परिस्थिती आहे मार्केटची. आज मार्केटमध्ये गाड्यांची आवक 650 गाड्यांची आहे. परंतु हे लॉकडाऊनमुळं गिरायकाला टाइम छोटासा मिळाल्यामुळं आणि सगळं भीतीचं वारण प्रादुर्भाव जास्त कोरोनाचा वाढल्यामुळं गिरायक इकडे मार्केटला अजिबात फिरकत नाही. जेणेकरून की प्रत्येकाने प्रत्येकाच्या संरक्षणाची, कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सगळ्यांनी आपल्या घरीच आपले व्यापार बंद करून बसण्याची पाळी आलेली आहे. शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो, मार्केटमध्ये येतो, पण त्याला घेण्यासाठी गिरायक नसल्याला मार्केटमध्ये माल बॅलन्स राहिला तो दुसऱ्या दिवशी फेकून द्यावा लागतो. टेम्परेचर वाढल्यामुळं मालाची अवस्था आज क्वालिटी येते दुसऱ्या दिवशी राहत नाही. आणि भरपूर म्हणजे प्रत्येक भाज्यांचे रेट 10 रुपये किलोच्या आतमध्ये चाललेले, गाजर, काकडी वगैरे सगळं. आणि रोज गाड्या मार्केटला 500-600 आवक होती, पण माल सेल नसल्यामुळं, गिरायक नसल्यामुळं माल बॅलन्स राहिला जातो.